सांगलीतून कृष्णा नदीवरील बंधारा हटवण्यात स्थानिक नागरिकांनी विरोध केलाय। कृष्णा नदीवरील बंधारा हटवण्यासाठी स्थानिक पर्यावरण प्रेमींनी नागरिकांनी विरोध केलाय। मानवी साखळी करत हा विरोध नोंदवलाय। सांगलीच्या कृष्णा नदीवरील बंधारा हटवण्यास स्थानिक पर्यावरण प्रेमींनी विरोध दर्शवलाय। बंधारा बचावासाठी सांगलीकर एकवटला असून त्यांनी बंधाऱ्यावरच मानवी साखळी करत विरोध दर्शवलाय। पैलवान पृथ्वीराज पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले गेले। सांगलीच्या कृष्णा नदीच्या पात्रात सांगलीवाडी नजीक कोल्हापूर पद्धतीचा जुना बंधारा आहे। या बंधाऱ्यामुळे सांगलीकर पाणीपुरवठा सुरळीत होतो। याचबरोबर कृष्णेच्या पात्रात सांडपाणीही मिसळत नाही, मात्र बंधारा काढला तर कृष्णेचे पात्र दूषित होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकत असल्यानं सांगलीकर नागरिकांनी बंधारा पाडण्यास तीव्र विरोध दर्शवलाय। दुष्काळ पडला तर म्हैसाळमधून सांगली आणि परिसरातील 8 ते 10 लाख लोकांपर्यंत मुख्या जनावरांपर्यंत पाणी पोहोचवण्याची कोणतीही यंत्रणा आज अस्तित्वात नाही आहे। आणि तिसरं म्हणजे जर का म्हैसाळला बॅरेज बांधून जर का पाणी अडवलं आणि त्याचं झिरो लेवल जर का मौजडीगरच्या धरणापर्यंत केली तर किमान 4000 पेक्षा जास्त एकर शेती आणि रहिवासी इलाका बाधित होणार आहे। तर हे सगळे प्रश्न घेऊन आज आम्ही आंदोलन केलेलं आहे। कृष्णा नदीवरील बंधारा हटवण्यास पर्यावरण प्रेमींनी विरोध दर्शवला। सांगलीच्या कृष्णा नदीवरील बंधारा हटवण्यास स्थानिक पर्यावरण प्रेमींनी विरोध दर्शवलाय। बंधारा बचावासाठी सांगलीकर एकवटलेत। सांगलीच्या कृष्णा नदीच्या पात्रात सांगलीवाडी नजीक कोल्हापूर पद्धतीचा जुना बंधारा आहे, तो हटवण्यास सांगलीकरांनी विरोध दर्शवलाय।